मनपाना परवानगी कुचराई केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी असा इशारा दिलेला आहे। मनपाकडून अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही, मनपाला शिवसेनेला परवानगी द्यावीच लागेल असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे। जर मनपाकडून साहेब दशरा मेळावा संदर्भात एकदा महापालिकेकडे परवानगी बघितली की परवानगी देण्यात आली नाही, त्यामुळे कुठेतरी दशरा मेळावा देखील हायजॅक करण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे का, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झाली आहे। खरं म्हणजे नीच वृत्तीचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये शिंदे गटात शिंदे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो आणि त्या अनुषंगाने आमच्या शिवसेना कार्यालयातून संबंधित महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसकडे तशा पद्धतीच्या परवानगीचं पत्र सुद्धा गेलेलं आहे आणि त्या परवानगी द्यावी याकरता आमच्या माजी महापौर विशाखा राऊत, आमचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्याबरोबर शिवसेनेचं शिष्टमंडळ, विभाग अधिकारी जे आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त त्यांना जाऊन भेटले सुद्धा आणि त्यांनी तशा पद्धतीची परवानगी देतो म्हणून सुद्धा सांगितलं। परंतु अचानकपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी पलटी खाल्ली आणि मग परवानगी देताना ह्या अडचणी आहेत त्या अडचणी आहेत अशा पद्धतीचं त्यांनी कारणं सांगायला सुरुवात केली। केवळ जाणून बुजून म्हणजे राजकारण करण्याची जी हद्द असते ही हद्दीच्या पार जाण्याचं काम हे नीच वृत्तीचे राज्यकर्ते करतायत। फडणवीस म्हणालेत का नियमात बसून ही परवानगी दिली जाईल, दशरा मेळावा उद्धव ठाकरे करतील की एकनाथ शिंदे? छत्रपतींचा विचार म्हणजे